आणि क्वालिटी पण चांगली आहे. शायनिंग बास फळ आहे, शायनिंग बास फळ आहे आरपीएसच्या अंतर्गत. आणि जेव्हा हे फळं परिपक्व होतील त्यावेळेस हे इतर फळांपेक्षा याचा गोडवा जास्त राहील आमच्या अनुभवानुसार. सोबतच सोनाळेचे सुद्धा इथे युवा शेतकरी आलेले आहेत, प्रशांत वेरुळकर, त्यांना सुद्धा मी आरपीएसच्या अत्तरबद्दल आणि या मळ्याला त्यांनी सोबतच भेट दिलेली आहे, त्यांचं सुद्धा आपण मत जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला इतर बगीचांबद्दल आणि या बगीचांबद्दल? आरपीएस76 मुळे या बगीचामध्ये जे फळांची वाढ आहे ते इक्वली होत आहे. सोबतच कमी पाण्यात जे तुमचं नियोजन आहे या नियोजनात तुम्हाला भरपूर असं काहीतरी कमतरता जाणवत नाही. आणि जे काही झाडाची जे न्यूट्रिएंट आहेत ते पूर्ण या फळामध्ये दिसतात, त्या कारणाने आपल्याला फ्रेशनेस, त्यात सोबतच क्वालिटी, त्यानंतर जे अर्ली मॅच्युअर मॅच्युरिटी आल्यानंतर फळ जे साईज वाढत नाही पण या औषधामुळे काही ड्युरेशन नंतर त्या साईज नुसारच त्याची वाढ होते. त्या कारणानं आपल्याला जे फळांची वाढ आहे हे म्हणजे आपल्याला उत्पन्न मिळेल अशीच यामध्ये दिसत आहे. बरं, आता आरपीएस76 मध्ये जे घटक दिलेले आहेत यांच्याबद्दल तुमचं मत काय? आरपीएस76 मुळे इथं कमी पाण्यामध्ये झाडांची जे लाईफ आहे ते पण वाढू शकते. सोबतच झाडांची जी ग्रोथ आहे ते पण यामध्ये जे सलचा प्रकार आहे म्हणजे आपण जे म्हणतो किंवा वाढलेले डांगा जे तयार होतात कमी पाणी कमतरतेमुळे इथे दिसत नाही. त्या कारणानं जे फळामध्ये लागणारं जे पाणी म्हणजे पाणी शोषून घेते ते पण या इक्वली पूर्ण फांद्याकडून आपल्याला डिस्ट्रीब्यूट होतानी दिसत आहे. त्या कारणानं आपल्याला सर्वांकडून फळांची वाढ होत दिसत आहे. तुमच्या सुद्धा बगीचामध्ये तुमची इच्छा आहे का आरपीएस76चा वापर करण्याची? आणि या बगीचामध्ये पाहून कमी नियोजन मध्ये आपल्याला चांगलं जर उत्पन्न मिळत असेल तर आरपीएस युज करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहील. धन्यवाद. हे पण घे, हे बघा आता फळांची क्वालिटी. इथे फळांची क्वालिटी बघू शकता तुम्ही, एकदम चांगल्या प्रकारचे लदनचे झाडं म्हणजे खूप दाट फळं लागलेली आहेत. एका एका फांदेला 25-25, 30-30 आपण बघू शकतो. आणि एकदम या फळांची जर आपण क्वालिटी बघितली तर आपल्याला दिसून येत असेल की किती चकाकी आहे झाडांवर. फळांवर सुद्धा आहे, झाडावर सुद्धा आहे. बरेचसे हे झाडं जर बघितले आपण, बरेचसे झाडं जर बघितले तर हे खूप लदनवाले आहेत. बघू शकता आपण अक्षरशः डांगा याच्या झुकलेल्या आहेत. आणि फळाची क्वालिटी बघा किती सुंदर आहे, अर्थात हे चवीला पण एकदम चांगले राहतील. हे केवळ आरपीएस76 मुळे शक्य झालं.